आज भारतासाठी अत्यंत गौरवाचा दिवस आहे की चंद्रयानचा आज संध्याकाळी लँडिंग होणार आहे आणि भारतीय विज्ञान कुठपर्यंत पोहोचलेला आहे हे प्रत्येक भारतीयांसाठी गर्वाचा विषय आहे आणि भारताचं कौशल्य आणि प्रतिभा आज जग प्रसिद्ध झालेली आहे हे याच्यातूनच दिसून येत आहे। मंगलयान चंद्रयान आणि अनेक इसरोच्या माध्यमातून अंतरिक्ष मध्ये जे काही वाटचाल करत आहे ते आपल्या म्हणजे एक वैज्ञानिक जे मनोवृत्ती आहे भारताची आणि तरुण पिढीमध्ये एक नवीन उत्साह जो निर्माण होत आहे हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी भारताच्या इसरो आणि सर्व वैज्ञानिकांना आणि या चंद्रयानशी जुड़े सर्व लोकांना मी आज खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो अभिनंदन करू इच्छितो आणि आज खऱ्या अर्थाने तिरंगाला आपण सगळ्यांनी मिळून या कार्यामुळे सलामी दिलेली आहे। कांद्याच्या प्रश्नावरून काल देवेंद्र फडणवीस यांनी चेकमेट दिलेला दिसून येत आहे। कृषी मंत्री आता दिल्लीला गेले असताना त्यांनी आधीच ट्विट केलं कांद्याचा प्रश्न हे नक्कीच खास करून आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये खास करून नाशिक भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचं उत्पादन आपले शेतकरी घेत असतात आणि दरवर्षी कधी ना कधी भावाच्यामुळे किंवा कुठल्याही दुसऱ्या इतर कारणामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा नुकसान होत असतो। यावेळी जर कांद्याच्या भाव नियंत्रण मध्ये ठेवण्यासाठी काहीतरी एक्सपोर्टचा प्रतिबंध टॅक्स म्हणून लावला गेला आहे पण सोबतच भारत सरकारने तूर्तच त्यामध्ये नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी आणि चांगल्या भावांनी 2410 रुपयाच्या भावांनी कांद्याची खरेदी आपल्या शेतकऱ्यांच्याकडून घोषणा केली आहे सुरू केली आहे आणि पीयूष गोयलांच्या विधान मी पण वाचलं की 2 लाख टन आज आहे पण उद्या जास्त लागलं तरीही आम्ही त्याची खरेदी आम्ही करायला तयार आहो। दुसरी गोष्ट आज एक्सपोर्टमध्ये शेतकऱ्यांना 2000 वर भाव मिळत नाही लोक दिशाभूल करतात की शेतकऱ्यांचा टॅक्स लागला एक्सपोर्टमुळे नुकसानच होणार आहे हे एक गोष्ट खरी आहे की एक्सपोर्ट प्रतिबंध लागलाय पण आपल्या भारताच्या बाकी नागरिकांना स्वस्त भावानं कांदा मिळायला पाहिजे हा हेतू आहे पण सोबत एवढी पण काळजी घेतली गेली आहे की शेतकऱ्यांना चांगल्या भावानी 2400 रुपये भाव आज बाजारामध्ये म्हणजे कुठली शासनाची यंत्रणापेक्षा जास्त भाव आहे एक्सपोर्टपेक्षाही जास्त भाव आहे आणि गरज भासली तर 2 लाख टन पेक्षाही जास्त खरेदी करायची भारत सरकारने तयारी दाखवलेल्यामुळे आज हा प्रश्न कुठेतरी थांबला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळायला पाहिजे लवकरात लवकर कसा मिळायला पाहिजे त्यामध्ये भर म्हणजे जास्त टाकला पाहिजे राजकारण यामध्ये कमी केलं पाहिजे। वेगवेगळ्या गटाच्या बैठकी घेत असतात मुख्यमंत्र्यांच्या विभागाच्या बैठकी घेत असतात त्या दिवशी विखे पाटलांच्या विभागाची बैठक घेत कुठेतरी अंतर्गत सुटबुट सुरू आहे। अजित दादा आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचे अर्थमंत्री असताना नियोजन मंत्री असताना त्यांना पूर्णपणे अधिकार आहे की महाराष्ट्र सरकारच्या प्रत्येक विभागाच्या बद्दल माहिती घेणं आणि योग्य रीतीनं कॅबिनेट द्वारा त्यांच्या त्या विभागाच्या मंत्रीच्या द्वारा निर्णय घ्यायला लावायचा हे काम काही चुकीचं नाही। आम्ही पण सरकारमध्ये भारत सरकारमध्ये काम केलं आहे आणि म्हणून आम्हाला अभ्यासामुळे मी तुम्हाला सांगतो की याच्यात काही चुकीचं नाही। सर या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे तुमच्या पक्षात येणाऱ्यांचे काही इच्छुक आहे कोणी येणार आहे मोठे चेहरे येणार? अरे आमच्या पक्षामध्ये तर सुरुवातच आमची झाली भरभराटीनं झाली आणि एवढा मोठा म्हणजे विधिमंडळाच्या म्हणजे आमचे साथी सगळे आले आमच्या पक्षामध्ये इतर कितीतरी पदाधिकारी आमच्या पक्षामध्ये आले आणि म्हणून काही आमच्या पक्षामध्ये येणाऱ्यांची संख्या अजूनही चालूच आहे क्रिकेट थांबलीच नाही म्हणून काही याच्याविषयी काही चिंता करायचं कारण नाही। सर हिंदी में बताइए चंद्रयान लैंड हो रहा है क्या हो गया? चंद्रयान का आज शाम को भारत के समय के हिसाब से 6 बजे के आसपास लैंडिंग होने वाला है
और ये हमारे लिए देश के लिए बहुत बड़े गौरव की बात है कि आज हम चांद तक पहुंच गए और मंगलयान भी पहले था, बाकी भी हमारे इसरो के माध्यम से हमारे वैज्ञानिकों ने बहुत बड़ी प्रगति की है। इस देश का नाम उन्होंने गौरवमय किया है। पूरे विश्व में आज बहुत कम ऐसे देश है जो अंतरिक्ष में जाकर और वो भी चांद तक पहुंचने का मतलब साहस करके दिखाते हैं, यशस्वी तौर से करके दिखाते हैं। ये हमारे लिए सबके लिए बहुत अभिमान की बात होनी चाहिए और सारे लोगों के हमारे जो इस चंद्रयान के जो पूरे प्रक्रिया में जुड़े हुए साइंटिस्ट है, मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ। और खास करके आज हमारे देश की जो युवा पीढ़ी है उनके लिए भी साइंस और टेक्नोलॉजी इसके माध्यम से हम बहुत प्रगति कर सकते हैं, एक उत्साह बढ़ाने का भी एक बहुत बड़ा ये कार्यक्रम है। देश आज हर क्षेत्र में प्रगति कर रहा है, विश्व की तीसरी आर्थिक शक्ति बनने अगले कुछ वर्षों में जा रहा है। ये सब होते हुए आज देश में G20 अगले महीने में होने जा रहा है, पूरे विश्व के हर देश के बड़े देश के नेता हमारे देश में आकर यहाँ पर हमारे प्रगति का भी अनुभव करेंगे। तो हम लोगों ने ऐसे समय पर बहुत ही एकजुटता दिखाकर हमारे देश का नाम रोशन करना चाहिए। शरद शरद जे मुंडे काल दिल्ली ला गेले होते, पीएमजी यांच्याशी चर्चा सुरू होती, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पहिले ट्वीट करून तिकडे माहिती दिली, संदर्भात काय करणार झाला, कुरघोडी सुरू आहे। असा आहे आमच्या इथल्या महायुतीमध्ये असलेले तिन्ही जे घटक पक्ष आहेत त्यांमध्ये चांगला समन्वय आहे आणि प्रत्येक गोष्टी एकमेकांशी संवाद करून चर्चा करूनच आम्ही निर्णय घेत असतो। हे उगीचच वादावादी कोणी लावायचा प्रयत्न करत असतील तर एकदम चुकीचं आहे, त्याच्यात काही तथ्य नाही। सर 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 एनडीए एनडीए में शरद पवार जी को ये आई है शरद पवार जी को एनडीए से ऑफर आई है, फिर भी उन्होंने कहा है कि हम बीजेपी के खिलाफ लड़ेंगे। देखिए पवार साहब हमारे नेता है और उन्होंने जो भी फैसला उनके हिसाब से जो किया है उसके बारे में मुझे कोई टिप्पणी करनी नहीं है। हमने जो फैसला करना था अजीत पवार साहब हम सब लोगों ने वो हमने योग्य हमारे को जो लगा भारत के और महाराष्ट्र के हित में और विकास के हित में जो निर्णय जरूरी था वो हमने फैसला लिया। 2024 के इलेक्शन के पहले शरद पवार एनडीए में शामिल हो गए। देखिए भैया मैं मेरी बात कर सकता हूँ, मेरे पार्टी की बात कर सकता हूँ, बाकी लोगों की बात मैं नहीं कर सकता। आता माझी सगळ्यांना शुभेच्छा, ज्यांना ज्यांचे डोळे असतील आमच्या सरकारच्या आणि त्या कुर्सीवर त्या सगळ्यांना माझी शुभेच्छा। वडेट्टीवार साहेबांना एक प्रगती मिळालेली आहे, माझे मित्र आहे, काही माझ्या काही त्यांच्या काय त्यांची अपेक्षा किंवा उमंग असेल त्याच्यावर काय पाणी नाही फिरायचं। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।